वगैरे काही समस्या नाहीये. आज त्यांनी माझा सत्कार या ठिकाणी माझी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून या लोकांनी माझा सत्कार घेतला, त्याबद्दल मी प्रथमतः सह्याद्री नगर वासियांचा खूप आभारी आहे. आणि या ठिकाणच्या काही समस्या असतील तर निश्चित आम्ही निराकरण करू. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. सामान्य माणसाच्या समस्या निराकरण करण्याची त्यांच्या ताकद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. इकडे काही जास्त समस्या असतील मला वाटत नाही. सह्याद्री नगरचं जे दोन निश्चित या ठिकाणी सगळे बसून जे निर्णय घेतले त्याच्यावर आम्ही राहणार. आज जो काही निर्णय झाला त्याच्यावर राहणार, पण यामध्ये प्रामाणिकता पाहिजे. आमचा एकच मुद्दा आहे, यामध्ये आमच्या सामान्य नागरिकाला कुठलाही धोका झाला नाही पाहिजे. आणि त्याला जे कमिटमेंट होतील त्या ज्या टायमिंग होतील त्या पूर्ण मिळाल्या पाहिजे. एवढंच आमचा मुद्दा आहे, बाकी काही मुद्दा नाहीये. आम्ही सगळे एकत्र मिळून एकत्र पुढे सवाल आहे. प्रकाश आंबेडकर की पार्टी ने आज मनोज जारंगी पाटिल को चांदला से उम्मीदवार महाविकास आघाड़ी बनाने की मांग रखी, क्या कहना चाहेंगे सर? देखिए, उम्मीदवार घोषित करने की जिम्मेदारी पूरी पॉलिटिकल पार्टीज के ऊपर रहती है. हर एक का अधिकार रहता है. ये लोग अगर कहते हैं तो अच्छा, कोई भी आदमी खड़ा होके किसी का भी उम्मीदवार हो सकता है. किसान आंदोलन देखा जा रहा था, मामले पूरी होने के बावजूद भी आंदोलन रखा गया था. और अब तरीके से प्रकाश आंबेडकर ने मांग किए जालना से पूरी टिकट दो, इस पर क्या कहेंगे? देखिए, अभी हर एक को हक है. ये हमारे महाविकास आघाड़ी को अभी उम्मीदवार मिलना मुश्किल हो गया. इनके चिन्ह गायब हुए हैं. अभी इनके पास लोग खड़े होने के लिए नहीं है. ये लोग ऐसे हर एक को किसको ना किसको तो बुलाएंगे खड़ा होने के लिए. थैंक यू.